मामींचा माय रामबोलीच आहे, तर त्यांची जागा इथे होती. आम्ही आमची जागा आहे इथं. एक डोंगर पार होते, त्याच्यावरती अजून एक डोंगर, नंतर आडवा रस्ता. आणि आम्ही खूप आलो, समुद्र सपाटीपासून खूप वर आलो. सरबत काय पाहिजे आई ना सरबतीची? चलो गावची कामा. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललो रानामध्ये. मागच्या वेळेस तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, आपली सरपणाची लाकडं आहे ती तोडलेली, तर ती रानामधून एक दिवस असं जायचं असतं, त्या दिवशी आपल्याला बांधायची असतात, सुकली असतात. आता 10-15 दिवस जास्त झाले तर ते सुकलीत. आज आम्हाला बांधायला जायचं आहे, तर आम्ही चाललो रानामध्ये. आज सकाळची निहिरी म्हणजे न्याहरी केले, सकाळी आता 9 वाजलेले आहेत. आणि या साईडला बघते मामी पण आले आहेत. नमस्कार मामी, कसे आहेत? बरे हा? तर मामी आले साखरीवरून, इकडे आई पण आहे. आम्ही तिघे चाललो रानामध्ये फाटी बांधायला. तर रानामध्ये आज आमचा अगदी 2-3 वाजेपर्यंत काम असणार आहे, ते सगळे बांधायचे ना आणायचे. तर जातानाचा प्रवास आता सकाळचं 9 वाजल्यापासून ऊन सुरू होतं ना, अगदी 12-1 वाजेपर्यंत कडक ऊन असतं, चढतं ऊन. तर उन्हातनं कामं होणार आहेत, गाव निघणार आहे, गावाकडे असेच कामं असतात. तर चला जाऊया जाताना. पाणी, ड्रम, आणि मी काय घेऊ? गेली. मी कशी गेली घेऊ? हे काकोटी मारू. ते बघा, आईने असं बंद मारून दिलं नाही, असा काकोटी मारायचा. आणि चला, आणि मला खाटी कुठे देतेस? चला आम्ही चाललो कानामध्ये. चल गो शेजारी बाय. बाय गुलाबाई गेली तिकडे मंगलदारा. हा गुलाबाईचा पुढीलदार आहे आणि त्यांचं तिकडे मंगलदार आहे. उलट आहे जास्त हरूच्या इकडे ना आई. चला आम्ही येतो आई. हो मजा मग एवढा आहे. बघा ह्या यादी घेतल्या काल आम्ही गेलो ना, कुठे कोकमाला गेलो ना, कुठे तिकडे काढल्या होता. आणि साखरीला जास्त त्यातल्या यली फेमस आहेत. साखरीला का राहणं आहे यलींचा. मग आम्ही तिकडं अंतर पाठवतात आम्हाला. आम्ही पहिले किती पहिले गाडा असायचे ना, होते तेवढं कुठं आहे? बाबा बुलबुलचा गरट आहे. तुम्ही मोरवा मोरवा, तुम्ही मोरवा मला मागे राहू द्या. अरे हो रे, अरे हा रे घरट आहे. हा आताच बघितलं तो आई. हा हे बुलबुल शिकवते उडायला, मस्त आहे रे. गावाला असे जवळ कुठे पण घरटी करतात हे बुलबुल पक्षी. जवळ आले तर माणसाकडे मुंबईला, मग पाखरं आली जवळ. चला आता आम्ही येतो आपण. हो गावाच्या वरती आले. चला जाऊया औट्यावर. आम्ही देवी की आमचं मंदिर आहे ग्रामदेवत. मामींचा माय रामबोलीच आहे, तर त्यांची जागा इथे होती. आम्ही इथं ते लहानपण इकडे यायचे, त्यांची आठवण सांगतात ते आईच इकडे. त्यांचे मायर त्यांचं ना आंबोलीमध्ये, आमच्या गावातच आहे मामींचं मायर. मग तिकडं शेती करायची पूर्वी ना, इथं तुमची जागा आहे ना सगळी शिकवणांची. आता लोक कशी जवळची पण जागा सोडत चालली. एक डाग लागले होता पूर्वी, ते वाडा होता पूर्वी. वाडे असे असायचे गावाच्या आजोबाला भरपूर, नामशेष होत गेले. ते वाडे असे खूप होते इकडे पूर्वी, गुरा पण खूप होती. आता चढणीचा रस्ता आम्ही चढतोय वरती, आणि अजून एक डोंगर पार करून वर जायचं. तर गावाकडे ट्रेक सुरू असतो, ट्रेकिंग आहे गावाकडची काम म्हणजे नेहमीच आहे. करता तुम्ही पिकायला लागली ते. आता जसा ऊन वाढत जाईल तसं पिकतील. कालोकाला आमुशच्या टायमाला, ह्या आता पौर्णिमा आली ना, आमुशाला पिकतील. आत्ताच्या गावी येताना पण लहान असताना बाबासोबत बसता, आई बाबासोबत तेव्हा इथेच बसायचो दम खात.
खाली पावरे वाजते ना गुराखी, असे पूर्वी अलगुंजे वाजवायचे, आता एकटेच गुराखी राहिले ते गुराखी, बाकी सगळे कोणाचेच गुरं नाही राहिले, राहणाला कोणाचे गुरं येत पण नाही, पूर्वी सगळ्यांचे गुरा राहायचे, गुरांचा रस्ता वेगळा, माणसांचा रस्ता वेगळा, असे रस्ते पण केलेले वेगळे वेगळे, मला दाखवतो इथे बघा, हा खालचा रस्ता एकदम चांगला चढायला इझी आहे तो गुरांसाठी होता हा, आणि हा इकडे येतो माणसांसाठी, थोडासा खडतर पण शॉर्टकट, तेव्हा गुरांसाठी वेगळे रस्ते असायचे, गुरांचा दाण बोलतात त्याला, पावरी वाजते बघा, भाताचा डिकला सोपाला म्हशी गेल्या टोकाला, थोडा वरती आलोय, अजून वरती जायचं आहे, हा डोंगर पार करायचा इथून, डोंगराची धार आली, एक डोंगर पार होते त्याच्यावरती, अजून एक डोंगर, नंतर आडवा रस्ता, आणि आम्ही खूप आलो समुद्र सपाटीपासून खूप वर आलो, आमची बारदा नदीची खाडी आमच्या गावाच्या साईडने येते, त्यामुळे आमचं गाव किती सुंदर खुलून दिसतं, खाली आमच्या गावातले घरं दिसत पण नाही, आम्ही आलो टापूवर, आडव्या रस्त्याला पोचलोय मी, आता गेल्या वर्षी जांभळी खूप आलेल्या, त्यावर्षी जांभळी एक पण नाही आले, एक वर्ष आड येतो, कुठलं फळ आहे ना गावाकडे, रानटी फळायचे, रानटी आंबे म्हणा किंवा काजू म्हणा, एक वर्ष आड करून येतात, आणि एक वर्ष आले की खूप येतात, गेल्या वर्षी जांभळे एवढी होती की विचारू नका, प्रमाणाच्या बाहेर रानटी जांभळं एकदम गोड लागतात, डायबिटीजवरती औषधे आहेत, हो गेल्या वर्षी नव्हतो मी ह्या टायमाला, वर चढाई पुढं पुढं खाली खाली, हा ह्या बघ खाली, ह्या राहू दे राहू दे, सरबत करायला पाहिजे आई ना बाबू, अडगत काढायला लागतात ही ना सरबतीची, बघा मस्त कोकमा रातांबे, चला रातांबे घेऊन जातोय, थोडेसे वरती पोचल्यावर आपल्या स्पॉटवरती थोडे खायला होते, ह्याने आपली तहान भागते, म्हणजे डिहायड्रेशन झालं असेल काय, तर चांगले असतात, आंबट राणा चांगलं थोडंसं असं तोंडाची मळती जाते, हा हवी सरबत पण लई भारी होते, कोकारा किल्ल्याशी पोचला मी, आता आलो आपल्या स्पॉटवर जिथे आपल्याला जायचं आहे, आपलं डेस्टिनेशन शाजलीच्या बिलाजवळ आम्ही पाठी काढलेली, शाजलीचा बिल आता दाखवायला तुम्हाला मागच्या वेळेस, कोगबा कोणाला पाहिजे कोगबा, हे बघा या अशा रानातल्या किडी वरटतात, नुसता गाणा लावतात गाणा, संध्याकाळचा नुसता का रान बोलतो, आपण बोलतो रानात या वनस्पतींचं पण वेगळं जीवन आहे, एवढा पूर्ण कानेर करतील ना नौका माणूस, बोला कोण आला रे, अख्खा रान बोलतो, किडी असतात वेगळ्या प्रकारच्या, ते बोलायला लागतात रात्रीच्या, संध्याकाळी 7 वाजले 6 वाजले सुरुवात, जवळजवळ अर्धा तासाचं अंतर पार करून आम्ही पोचलेलो आहोत आता आमच्या ज्या स्पॉटवर, जिथे आपली फाटी आहेत सरपणाची लाकडं, जिथे गोयले बांधायसाठी मी आलो आहे, हे बघा इथे लाकडं असतात, इथे साफसूफ केलेलं असतं म्हणजे नवीन झाडांची लागवड करण्यासाठी, तर ही जाळी अशी जाळी मारलेली असते ना पूर्ण, त्याची सरपणाची लाकडं कामाला येतात दरवर्षी, नाही आमच्याकडे दरवर्षीचं कामकाज ठरलेलं असतात प्रत्येक वर्षीची, तर हा सीझन जानेवारीपासून सुरू होतो तो अगदी एप्रिल मेपर्यंत, फाटी तोडणे ते बांधणे ते आणणे ते भरणं कोपीमध्ये ही सगळी कामं असतात, जरा काम सुरू झालेलं आहे, गोयले बांधा सुरुवात, बंद घेतलं तसं येलीचं, आणि पहिली भितल्याची फाटी बांधून घेतो आम्ही, भितल्याची फाटी बांधायची ना आई पहिली, भितल्याची म्हणजे चिरलेली असा, कांडीची बारीक अशी एकल असतात ते दाखवतो तुम्हाला,
आता हे काम करून घ्या पहिला. एकदम पण मोठा करून नाही चालायचा. नाही म्हणजे कसं आता दूर आहे ना आणि अंतर दूर आहे मग दमतात ना. म्हणजे बंद म्हणलं बघा कसं आहे एकदम. हे तर गोयला प्रॉपर झाला. हा अगदी खोपीपर्यंत जाईपर्यंत चांगला राहील. मग नंतर खोलून भरून टाकायचे खोपीत. असा एक झाला. असे किती होते? 25 एक होती रे. किती आहे त्याच्यावरती आहेत. पूर्वी तर 30-35 गोयले करायचे. आता कमी आहेत. जेवढे लागतील गॅस बी सारायचा. टेन्शन नाही. घर म्हटलं की सरपण आला. एक समीकरणच आहे पूर्वीपासून. ते आपली जागा असते त्यातली थोडीशी काढायची. थोडी जागा पण साफ होते आणि आपली जमीन झाडांची लागवड होते. इथं फळझाडं लावायची आहेत. आम्हाला काजू आंबे लावायचे आहेत. किती लावायचे आई? लावूया ना फणस कोकम लावूया. ठीक आहे. तुम्हाला दाखव व्हिडिओ तेव्हा खातील पुढच्या पिढीला. काय खाते काढायची हे काढून ठेवायचा. पुढच्या पिढीला खाऊ द्या आंबा खायला. मिक्स माल मसाला सगळा टाकायचा. असे गावाला काम असतं. लहान आहे खादनाचा पण लहान आहे. पाटण्याचा लहान आहे. मुंबईचा पण लहान आहे. हौसी माणूस पाहिजे. हा ऊस पाहिजे माणसाला. रानात रुणात जायची तर तो माणूस नेमते. हौस सगळी पाहिजे माणसाला. हौसीशिवाय काय नाही. माणसाला कामाधंद्याचा हौस पाहिजे. असं पण आहे. हा हौस असेल तर सगळा काय. नाहीतर काय आला ना गेला. आला ना गेला. त्याला काय 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 मग मूल नसतं ना. होताय जाताय करताय बघताय होताय काय बस ना. अजून आपण आपला वले येली लागतात. मग ते सुकले की मग तुटतात तर ना. तर हा एक गोयला या बाजूला बघताय. आपला हा वाला एक गोयला रेडी झालाय. मोडी मोडी काय आम्ही इकडे. तुम्ही पहिले लहानपण यायची इकडे. नाही आम्ही ह्या राण्याला नाही तिकडे कापाची वाटेला. जिकडे आपला शेत रान असतं तिकडे जायचं. त्यांची राणा तिकडे तिकडे शिगवणाची. शिगवणाची केमरवना आणि बडगुलछडा. इकडे आमचे तिकडे गावधन इकडे तिकडे. हो खेतुरपाल वागल्याची धोंडीशी. वागल्याची धोंडीशी असा फायदा. पावसाला तर वागल्याची धोंडीची वाडा. आमचा पण तिकडेच आहे खेतुरपाल देव. आईला काय बोलतात? अल्वी रानाची पानं. कुठली अल्वी? झाडाची पल्वी. इथं होती पुढचं पान. फंगस. फंगस आहे तर ही इकडे पण झाले बघा. झाडावरती अशी येते. सुकलेलं झाड आहे. जशी पावसाळ्यामध्ये अळंब येते ना जमिनीला तशी झाडाला पण अशा प्रकारचे फंगस येतात. सुकल्यावरती अशी दिसते. खालून बघा कशी मस्त आहे ना. इथं पोटपोरी. तिच्यावरती कलर बिलर करून मस्त ठेवायला हे पोटपोरीकडे. आता सेंट वगैरे मारून वापरतात सेंटर टेबलवरती ठेवायला. तर झालीत आपली आता कामं सगळी. आता ही आम्ही एक दोन खेपा मारणार आहोत इथून अर्ध्या रस्त्यापर्यंत. अर्धी फाटी न्यायची आहेत आम्हाला. नाहीतर मग परवाला एक महिला केल्या तीन महिला मजूर आणि त्या मग नेतील. आणि आता आम्ही आता दुपारपर्यंत ही काम केलं आहे. दुपारनंतर आता आम्ही थोडे राहिलेले हे गंडेऱ्या बिंडेऱ्या आहेत ना अशा त्या त्या न्यायच्यात आम्हाला. आणि फाटी हे गोयले. काय बोलतेस? साप उमालले ते साप ओली झाले. गंजी फराक वाढले किती? 12:30 वाजले. 17 झाले गोयले. हे नेऊया आपण. चलो चलो गावची कामा. आम्ही आता खेपा मारतो सगळे घेतो. अशी बस्कट पाहिजे. तशी ही फाटी सुकल्या थोडी हलकी होतात. वली फाटी नाही नेऊ शकत. सुकलीत एकदम चांगली सनसनीत सुकलीत. 15 दिवस अर्ध्या वाटेपर्यंत आम्ही ठेवलेत. आता
आणि ह्या गावात जायचा रस्ता आहे खाली, इकडून बराच लांब आहे अजून. आम्ही परत दुसरे झालेले घेऊन येतोय. एक जवळजवळ 2-2.5 वाजेपर्यंत हे काम होईल, 2-3 फेऱ्या होतील झालेल्या नंतर करू. आता बाकीचे राहिले आणायचं आहे परत. गावाकडचे कामं करायला वेगळीच मजा येते. गाव लोकांना कष्टाची कामं आहेत पण असा कधी त्रास करून घेत नाही गोष्टींचा, आनंदाने करतो. प्रत्येकाला प्रत्येकाचं काम प्रिय असतं तसं आहे गावाकडे. खाली बघाय काय तिकडे खाली लाली लाल झालाय तो बघा. हे नाव केलं मी हा लाल लोक मस्त गोड असेल. आम्ही हा तुम्हाला आंबट असेल ना? नाही आंबट टा असेल थोडा. त्या फुलांचं नाव सांगा कुठलं आहे. देवारी. आमच्याकडे देवारी बोलतो. तुमच्याकडे काय बोलतो सांगा. आमच्याकडे देवा नाही त्याला वापरतात फुला. चला आता राहिलेले शेवटची खेप घेऊन जाऊया नंतर राहिलेला परवार नाही लग्नाचा कांडा नाही. आमच्या दादाच्या इथे मुलाचं एक लग्न आहे भावाचा, तर मग आम्ही तो उद्याला गॅप टाकून परवाला येऊ. आता जाताना गोयला आणि गंडेऱ्या अशी खेप घेऊनच जायचं आहे आम्हाला. या रस्त्याने तर मी चाललो पद्धतीच्या प्रवासाला घरी. आणि हा डोंगराचा सपाट आहे, इथून खाली उतरायचा आम्हाला. थोडे टेकलेले मग असे तिथे एक खेप आणली आणि झाली गेली तर घेऊन चाललो आम्ही खाली घरी. आता उतार आहे पूर्ण आणि खाली पूर्ण डोळे नाकावर येणार आहेत. आता एकदाचा आरो खोपी जवळ टाकली खेप एक नेबुराचा कर झालाय आणि आईने येताना चिंबूला दोनच आणलेल्या फक्त. तर माझा टी शर्ट वापरला मग काय करणार, जुगाड केला काय ते धमाधार नाही. वाला जीत झालाय. माझा टी शर्ट मगाशी पुरा वरा झाला होता डोक्यातनं कड येते ना एकदम आणत ना. पोचतोय घरी. इकडे घरटा आहे. एक पिल्लू आहे बुलबुलचं पिल्लू आहे. मोठं झालं आहे बहुतेक 2 दिवसात ते उडेल घरट्यातून. तर त्याची आई म्हणजे बुलबुल इकडे येत असते त्याला शिकवायला सकाळची. तिकडे असते ते बघ तिथे वरती बसले ते बघ. चला पोचतोय घरी. त्याला थंड काहीतरी पिऊया पाणी सरबत करूया. मनी म्याव मनी म्याव मनी म्याव. या चाय प्यायला. आम्ही मस्त आता परत एक अजून एक फेरी मारून आलो आणि फाटी थोडी आणून झालेलीच आपली. आणि आता आई म्हटली परवालाच महिला मजूर करणार. त्या 2-3 दिवस असतील ना. 3 माणसं आहेत ना. चाय पितो आता. आम्ही चाय घेतली काय खाव घेतला का नाही. खाव येलाच जत्रेला गेलो आम्ही. चाय प्यायला मस्त. तर चला या चाय प्यायला. चला या चाय प्या. दमला भागला चाय. पाटी आणून झाली. दमला भागला चाय पिऊ. चाय पिया. अशी गावाकडची कामं असतात. आपल्या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला दाखवत असतो. आता सध्या बरेच जण आपला आंबा ऑर्डर करतायत तर तुम्हाला तो आंबा मिळतोय. आम्ही पनवेलमध्ये देतोय. सध्या हा 1 हप्त्यापासून सध्या सुरू आहे सर्व्हिस ही कंटिन्यू. नंतर परत 4-5 दिवस म्हणजे आम्ही गावाला येणार आहोत. कारण म्हणजे बाकी फॅमिली झालेली सगळी गावे येतील. लग्न आहे आमचं. आमच्या दादासाहेब मुलाचं एक लग्न आहे ना भाऊसाहेबला. त्याच्या लग्न आहे त्याचं. तर त्यासाठी मग येतील सगळे. आणि जे काही ऑर्डर त्या पिरियडमध्ये करतील 4-5 दिवसात तर मग आम्ही ते एकत्रच तुम्हाला परत येऊन तिकडे देऊ. तर ज्यांना कोणाला आपले गावाकडचे रत्नागिरी हापूस आंबे हवे असतील तर आपल्याला 8097266294 या व्हॉट्सॲप नंबरवरती आपला मसाल्याचा जो नंबर आहे त्याच्यावरती आपण मसाल्याची ऑर्डर घेतो त्याच्यावरती इन्क्वायरी करू शकतात. आणि गावाकडचा फ्रेश रत्नागिरी हापूस आंबा तुम्हाला मिळेल. सो तुम्ही संपर्क जरूर करा. आता आंब्याच्या पेटी डझन पण कमी झालेला आहे. कारण जसजसं पिरियड पुढे जाईल तसं आणखीन स्वस्त होत जाईल. अगदी 1500-2 डझन पण असा होईल म्हणजे घरपोच वगैरे 1500-1600-1800 असा. तर सध्या 2000 मध्ये मी करतोय. 2000 वगैरे देतोय मुंबईमध्ये घरपोच. तुम्ही
ऑर्डर करू शकता. दिलेल्या नंबरवरती इन्क्वायरी करून नक्की देऊ आम्ही. आणि चांगल्या प्रकारचा माल आहे, सो तुम्ही नक्की ऑर्डर करा. चला भेटू पुढच्या वेळेमध्ये. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर, बाय.